नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, त्यामध्ये आपला भाग 5वा सुरू आहे व्याकरण। आता व्याकरण यामध्ये दुसरा पाठ आहे काव्यगुण। तर काव्यगुण या पाठाच्या मध्ये जे आपल्याला व्याकरण दिलं आहे आणि स्वाध्यायामध्ये जे कृती म्हणून व्याकरण दिलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासायचं आहे। आपल्या व्याकरण संबंधित पाठाचं नाव आहे काव्यगुण। काय आहे काव्यगुण? तर खालील उदाहरणे वाचून त्यातील व्यक्तीचा कोणता गुण दिसतो ते लिहा। आपल्याला खाली काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणातून त्या व्यक्तीचा कोणता गुण जाणवतो तो आपल्याला समोर दिलेल्या चौकटीमध्ये लिहायचा आहे। तर त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत। पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत हे वाक्य आहे। तर या वाक्यातून आपल्याला दिसून येणारा गुण आहे पराक्रम। काय आहे पराक्रम? आता दुसरं वाक्य आहे रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान दिली। रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान दिली या वाक्यातून व्यक्त होणारा किंवा त्या व्यक्तीच्या जो कोणी व्यक्ती आहे रामराव त्या व्यक्तीच्या मनातून व्यक्त होणारा गुण आहे उदारता। काय आहे उदारता? तो उदार असल्यामुळे त्यांनी काय केली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली। तिसरं वाक्य आहे पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत। प्रश्न पुन्हा एकदा, वाक्य पुन्हा एकदा ऐका। पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनांच्या लोकांकडे वार लावून जेवत असत। आता या वाक्यातून व्यक्त होणारा गुण आहे करुणा। करुणा, करुणा म्हणजे काय? आपण त्याला दया प्रेम म्हणतो, ते हे करुणा। चौथं वाक्य आहे संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली। संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली या वाक्यातून संताच्या मनातून किंवा संताच्या अंगी असलेला गुण आहे परोपकार। काय आहे परोपकार? दुसऱ्यावर काही ना काही उपकार करणे, दुसऱ्यांना मदत करणे। तर पाचवं वाक्य आहे पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला। पक्षाचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला या वाक्यातून जो कोणी व्यक्ती आहे त्याने ते पक्षी पडताना पाहिलं त्या व्यक्तीच्या अंगी असणारा गुण आहे संवेदनशीलता। काय आहे संवेदनशीलता? अशा प्रकारे आपण जी काही वाक्य उदाहरणे दिली आहेत त्या वाक्यातून त्या उदाहरणातून व्यक्त होणारे गुण समोरच्या चौकटीमध्ये लिहिले आहेत। वरील उदाहरणामधून व्यक्तीमधील पराक्रम उदारता किंवा औदार्य परोपकार संवेदनशीलता आणि करुणा यासारखे गुण दिसून येतात। व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात। अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते हे खालील तुलनेतून स्पष्ट होते। खाली व्यक्ती आणि काव्य यामध्ये तुलना दिली आहे, त्या तुलनेमधून आपल्याला काय स्पष्ट होते ते बघा। पहिले व्यक्ती संदर्भात वाक्य आहे व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात। व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात काव्य। तर काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात। काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात। काव्य म्हणजे जे आपण कविता संग्रह काही लेखन करतो त्याला आपण ठिकाणी काव्य म्हटलं आहे। व्यक्तीमध्ये दुसरा आहे विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते। व्यक्तीच्या अंगी जे विविध गुण असतात त्या गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र काय होते खुलते। आता काव्य यामध्ये दुसरं आहे विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसते। विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसते। काव्य तरी कोणावर तरी लिहिलेलं असते आणि त्यामध्ये जे गुण लिहिलेले असतात त्याच्याविषयी जे काही चांगलं वाईट लिहिलेलं असते त्यामुळे काव्य कसं सुंदर आणि उठून दिसायला लागते, ते वाचण्यास आपल्याला हवावसं करते। तिसरं व्यक्ती संदर्भात तिसरं वाक्य आहे व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते। व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते म्हणजे बहुश्रुत म्हणजे भरपूर काही ऐकावायला लावते। भरपूर काही चांगलं वाईट काय आहे समाजात काय चालू आहे हे ऐकावास बहुश्रुत बनवते। काव्य, काव्यामध्ये तिसरं उदाहरण आहे गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साथ चढतो।
गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साथ चढतो. आपण काव्य जे काही लिहितो त्याच्या अंगी भरपूर गुण असतात, भरपूर चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या काव्याला एक प्रकारचा सौंदर्याचा साथ चढल्यासारखं ते आपल्याला वाटते. आता काव्यरचनेतील अनेक काव्य गुणांपैकी प्रसाद, माधुर्य, ओज हे तीन गुण महत्वाचे होत. पुन्हा एकदा ऐका, काव्यरचनेतील अनेक काव्य गुण आहेत, त्या काव्य गुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे तीन गुण महत्वाचे आहे. आता काव्य गुणातील शब्दांची वैशिष्ट्ये खाली बघा. काव्य गुणातील शब्दांची वैशिष्ट्ये दिली आहेत, सोपे सुटसुटीत उच्चारणात सहज सुलभ असे शब्द. काव्यगुणात कसे शब्द असतात तर सोपे सुटसुटीत उच्चारण्यात सहज सुलभ असे शब्द. शब्दामध्ये नाद मधुरता, शब्दामध्ये काय असते नाद मधुरता असतात, ते ऐकायला खूप चांगले वाटतात. शब्दामध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा. शब्दामध्ये गेयता असते व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा असतो तो आपल्याला जाणवतो. काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव, काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव अशा प्रकारच्या शब्दामधून काव्याची शोभा वाढते, ती काव्य श्रवणीय ठरतात, रसिकांना मुखोद्वत होतात. रसिकांना ते नेहमी वाचावेसे वाटतात, कधी कधी तर काही काव्य त्यांचे पाठही होऊन जातात. आता प्रसाद, प्रसाद काय आहे हा पहिला आपला काव्यगुण आहे. तर प्रसाद म्हणजे काय, तर प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा, काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. या गुणाने व्यक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असे म्हणतात. आता प्रसाद गुणाची लक्षणे, प्रसाद हा जो काही गुण आहे त्या गुणाची लक्षणे बघा. प्रसाद हा गुण काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. हा काव्यगुण सर्व गुणांना किंवा सर्व रसांना पुष्टी देतो. आता प्रसाद हा काव्यगुणाचं दुसरं वैशिष्ट्य, हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. प्रसाद या काव्यगुणाचं तिसरं वैशिष्ट्य आहे, साधी सोपी सरळ शब्दरचना असते. प्रसाद या काव्यगुणामध्ये शब्दरचना ही एकदम साधी सोपी आणि सरळ असते. प्रसाद या गुणाचं चौथं वैशिष्ट्य आहे किंवा चौथं लक्षण आहे, सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. सोपी सुबोध, सुबोध म्हणजे चांगला बोध करणारी, चटकन अर्थ समजणारी, एकदम पटकन वाचणाऱ्याला लगेच लक्षात येणारी अशी रचना म्हणजे प्रासादिक रचना. हे आहेत प्रसाद गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये. उदाहरण आहे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, बालकवी यांचं प्रासादिक गुण यामधलं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण दिलं आहे, पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून हे इंदिरा संत यांच्या प्रसाद काव्यगुण यासाठी दिलेलं हे उदाहरण आहे. काव्यरचनेतील अनेक काव्यगुणापैकी आपण प्रसाद हा काव्यगुण अभ्यासला आहे. आता आपला दुसरा काव्यगुण आहे माधुर्य. काय आहे तर माधुर्य, तर माधुर्य म्हणजे काय ते बघा. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दाप्रमाणेच कोमल मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. माधुर्य गुण आहे का, माधुर्य काव्यगुण म्हणजे काय. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दाप्रमाणेच कोमल मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. आता माधुर्य गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये बघा. माधुर्य गुणांची लक्षणे पुढील प्रमाणे, मृदुवर्णांचा वापर केला जातो. माधुर्य या गुणामध्ये मृदुवर्णांचा, मृदुवर्ण म्हणजे मृदु शब्दांचा वापर केला जातो. अनुस्वार ह्रस्व शब्द इत्यादीमुळे कर्णमधुरता येते. अनुस्वार म्हणजे वरचे अनुस्वार असतात, त्यामुळे शब्द
इत्यादीमुळे कर्णमधुरता येते, कानाला ऐकावास वाटते, कानाला खूप छान वाटते ऐकल्यानंतर। रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो। रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो। आणि चौथं वैशिष्ट्य आहे, या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात। एक काव्यगुण ऐकल्याने वाचल्याने चित्तवृत्ती असतात त्या तल्लीन होतात। अशा प्रकारे माधुर्य या गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात। उदाहरण, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल होई बंदी भृंग, मिटता कमलदल होई बंदी भृंग, तरी सोडीना ध्यास गुंजनाथ दंग, तरी सोडीना ध्यास गुंजनाथ दंग। हे पुरुषोत्तम दारवेकर यांचं माधुर्य या काव्यगुण या संबंधीचं हे ओळी आहेत। आणि आपला तिसरा काव्यगुण आहे ओज। आपण प्रसाद काव्यगुण बघितला आहे, माधुर्य हा काव्यगुण बघितला आहे, आपला तिसरा काव्यगुण आहे ओज। तर ओज म्हणजे काय? तर ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा। काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखा वाटते। म्हणजे ओज या संबंधीचे काव्य वाचल्याने आपल्याला वीरश्री संचारते, म्हणजे आपल्यालाही काहीतरी करावंसं वाटते, आपल्याही अंगात काहीतरी करण्याचा जोश निर्माण होतो, आनंद निर्माण होतो, एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि आपण ते करायला लागतो। आता ओज गुणाची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये ते पुढील प्रमाणे आहेत। ओज या काव्यगुणामध्ये ह्या काव्यगुणात अंतकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म मिळतो। या काव्यगुणात अंतकरणाला उद्दीपित म्हणजे उत्तेजित करणारा गुणधर्म मिळतो। हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टिकारक आहे। हा काव्यगुण वीर व रौद्र या रसांना पुष्टिकारक आहे। हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो। या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो। अशा प्रकारे ओज गुणांची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात। आता आहे उदाहरण। उदाहरण बघा ओज गुणासंबंधित। खडक काजळी घोटूनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वनवे उदरात तुमच्या दळलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झळलेले। ओळी मी पुन्हा एकदा वाचून दाखवते। कुसुमाग्रज या कवीच्या ह्या ओळी आहेत। खडक काजळी छोटूनी खडक काजळी घोटूनी तुमचे मनगट बाहू गळलेले, कडे कपारी मधील वनवे उदरात तुमच्या दळलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झळलेले। अशा कुसुमाग्रज यांच्या ओज या काव्यगुण या संबंधित ह्या ओळी आहेत, हे उदाहरण आहे। अशा प्रकारे आपण प्रसाद, माधुर्य आणि ओज या काव्यगुणांची वैशिष्ट्ये आणि त्याची उदाहरणे अगदी सविस्तर अभ्यासली आहेत। आता आपण काव्यगुण या पाठासंबंधी, हा व्याकरण संबंधित पाठ आहे, याचा पाठाच्या मध्ये दिलेला संपूर्ण भाग आपण अभ्यासला आहे। आपला स्वाध्याय आता आपल्याला अभ्यासायचा आहे आणि हा स्वाध्याय आपल्याला कृतीच्या स्वरूपात दिला आहे। त्यामध्ये पहिले आहे खालील तक्ता पूर्ण करा। खालील तक्ता पूर्ण करा। तक्त्यामध्ये आपल्याला काव्यगुण लिहून दिले आहेत, एकाचा अर्थ सुद्धा लिहून दिला आहे आणि एकाचं वैशिष्ट्य लिहून दिले आहे। तर आपल्याला त्या काव्यगुणाचा अर्थ आणि वैशिष्ट्य लिहून दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे। उत्तर, तर पहिला काव्यगुण आहे आपला प्रसाद। प्रसाद, तर प्रसाद या काव्यगुणाचा अर्थ काय होतो? सरळ सोपी रचना। प्रसाद या गुणाचा, या काव्यगुणाचा अर्थ आहे सरळ सोपी रचना आणि जो वैशिष्ट्य आहे अर्थ सुलभ रचना। प्रसाद या काव्यगुणाची अर्थ सुलभ रचना असते। दुसरा काव्यगुण आहे माधुर्य। दुसरा काव्यगुण आहे माधुर्य, त्याचा अर्थ होतो काव्यात गोडवा। माधुर्य याचा अर्थ आहे काव्यात गोडवा आणि वैशिष्ट्य आहे गोडवा नाद माधुर्य गेयता। या ठिकाणी लिहून दिलं आहे गोडवा नाद माधुर्य आणि गेयता। तिसरा आहे ओज। ओज या काव्यगुणाचा अर्थ होतो ओज म्हणजे भाषेतील आवेश। ओज म्हणजे भाषेतील आवेश। आता आपल्याला
ओज या काव्याचं वैशिष्ट्य पाहायचं आहे. आणि ओज या काव्याचं वैशिष्ट्य आहे वीरस्त्री जोमदारपणा रौद्ररस. वीरस्त्री जोमदारपणा रौद्ररस अशा प्रकारे आपण अर्थ आणि वैशिष्ट्य लिहून दिलेला काव्यगुणासंबंधीचा तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा आहे, खालील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा. खाली काही चौकटीमध्ये काही उदाहरणे दिली आहेत, त्या उदाहरणातून व्यक्त होणारा काव्यगुण आपल्याला समोर दिलेल्या चौकटीमध्ये लिहायचा आहे. तर पहिलं उदाहरण आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या वाक्यातून होणारा व्यक्त होणारा काव्यगुण आहे प्रसाद. काय आहे? प्रसाद. दुसऱ्या ओळी आहे किंवा दुसरं उदाहरण आहे, लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे. लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे. हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे. हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे या ओळीमधून व्यक्त होणारा काव्यगुण आहे माधुर्य. काय आहे? माधुर्य. तिसऱ्या ओळी आहेत, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाऊपणाला प्राण. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाऊपणाला प्राण या ओळीतून व्यक्त होणारा काव्यगुण आहे ओज. काय आहे? ओज. अशा प्रकारे आपण प्रसाद, माधुर्य आणि ओज या तिन्ही काव्यगुणासंबंधित एक एक उदाहरण या ठिकाणी पाहिला आहे. आणि त्या उदाहरणाला अनुसरून काव्यगुण ओळखून त्यासमोर लिहिले आहेत. प्रश्न तिसरा आहे, वाचा चौकटीत काव्यगुण लिहा. खाली आपल्याला चौकटीमध्ये काही काव्यगुणासंबंधित काही शब्द लिहून दिले आहेत, त्या शब्दाचे आपल्याला व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि वरच्या चौकटीत तो कोणता काव्यगुण आहे त्या संबंधित तो लिहायचा आहे. तर पहिलं आहे सुबोध काव्यरचना. तर सुबोध काव्यरचना कशाची असते? तर तो काव्यगुण आहे प्रसाद. प्रसाद या काव्यगुणाची सुबोध काव्यरचना असते. दुसरा आहे रचनेत गोडवा असतो. रचनेत गोडवा असतो यामधून व्यक्त होणारा काव्यगुण आहे माधुर्य. रचनेत गोडवा असतो यामधून व्यक्त होणारा काव्यगुण आहे माधुर्य. तिसरा आहे स्फूर्तिदायी काव्यरचना. स्फूर्तिदायी काव्यरचना यामधून आपल्याला ओज हा काव्यगुण जाणवत आहे. स्फूर्तिदायक काव्यरचना हे ओज या काव्यगुणाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित वाचून चौकटीमध्ये योग्य काव्यगुण लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आपण व्याकरण या संदर्भात जो काव्यगुणासंबंधित जो आपला पाठ आहे त्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि त्या पाठामध्ये दिलेले व्याकरण व्यवस्थितरित्या अभ्यासले आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.